तर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेल्या डेडलाईनची मुदत अवघ्या 2 दिवसांनी संपणार आहे. मात्र त्याआधीच राज्य सरकारनं EWS आरक्षणावरून जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात दिली गेली आहे. EWS आरक्षणाचा मराठा समाजाला मोठा फायदा झाला अशी ही जाहिरात राज्य सरकारनं दिली आहे. मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा या जाहिरातीमधून करण्यात आलाय. मात्र EWS जाहिरात म्हणजे राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. मराठ्यांसाठी जे आरक्षण मागितलंय ते द्या, दगाफटका करू नका असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय. मराठ्याला ते मान्यच नाही पहिल्यापासून, मराठा त्याच्यात बसत नाही. आपण मागितलं नाही ते काय आलं सांगत 50 बाऱ्यात EWS सरकार का देतोय. मग ते एखादी चाल करून बघत ते गुगले टाकत पेपराला आणतात फोटो छापून त्यांचं. आम्ही अमुक केलं तमुक केलं, बाकीची चाकडेमोड केली की तुम्ही? नाही ना केली. आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला लगेच आकडे मोजायला चालू केले. ही धंद्यासाठी तुम्हाला तिथं बसले होय त्या गादीवर आकडे सांगायचे. मराठ्यात काय फायदा झाला? काय फायदा झाला? ते पोरं तिथं आजाद मैदानला बसले सारखीचे. काय फायदा झाला तुम्हाला? त्यांना घेता येणार 60 पोर राहिला लागले सांगायला. EWS हे फायदा झाला आणि तो फायदा झाला. जे मागितलं ते द्या. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचुएशन.